नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो राज्याचे मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केंद्राने लाद लादलेल्या कांदा निर्याती बंदीवर नाराजी व्यक्त केली आहे केंद्र सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून कांदा उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान होत आहेत असे सांगतानाच कांदा निर्यात बंदीचा केंद्र केंद्राने फेरविचारा करावा अशी मागणी पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली आहे देशातील एकूण कांदा उत्पादनाचा विचार केला तर महाराष्ट्रात पंच्याहत्तर टक्के कांद्याचे उत्पादन घेतले जाते निर्याती सुद्धा जवळपास ऐंशी टक्के कांदा राज्यातील शेतकरी बांधवता असतो त्यामुळे या शेतकरी बांधाचे मोठे नुकसान होईल असे पाटील यांनी सांगितले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा केंद्रीय वाणिज्य विद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन कांदा बंदीचा संदर्भात चर्चा केली तसेच राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू झाली रिलाव थांबले आहेत या सर्व बाबीचा विचार करून विचार करून केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय फेरविचार करावा अशी मागणी त्यांनी केली तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब पाटील व कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याशी चर्चा करून केंद्र शासनाला कांदा निर्यात बंदी उठवावी अशी विनंती करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले तर शेतकरी मित्रांनो कांदा निर्यात फेर फेरविचार करावा असा पणन मंत्र्यांची मागणी राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केंद्राने लावले लादलेल्या कांदा निर्यातबंदीवर नाराजी व्यक्त केली सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी पाटील यांनी केली व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री बाळासाहेब पाटील कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याशी चर्चा करून शासनाला कांदा निर्यातबंदी उठवावी अशी विनंती करण्यात येईल असे त्यांनी सांगितले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा